हवाई उंदिया रुकिया ना शॉट को हवाई उंदिया नमस्कार सुस्वागतम कसे आहात सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे कारण पुन्हा एकदा घेऊन आलो तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे ॲडलॅब्स इमेज का प्रस्तुत चला हवा येऊ द्या पावर्ड बाय गुड नाईट ॲडव्हान्स फास्ट कार्ड मंडळी सध्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा कुठल्या गोष्टीची असेल तर ती एकाच गोष्टीची असते चला हवा योद्ध्याच्या एपिसोडमध्ये पुढच्या भागात काय दिसणार आहे पुढच्या भागात काय दिसणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये जे आम्ही भाग सादर केले महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकसंगीत हे भाग सगळ्या महाराष्ट्राला खूप आवडले आणि त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला खूप छान छान येत आहेत. असंच आहे मंडळी त्या लोकसंगीतातली ती जादू आहे त्या वाद्यांमधली ती जादू आहे मंडळी. असं आपण नेहमीच म्हणतो की ढोलकी वाजायला लागली की आपले पाय थिरकतात आपले पाय थिरकतात कारण ढोलकीमध्ये एक वेगळी जादू असते असं आपण नेहमी बोलतो ऐकलेलं आहे. पण खरंच अशी एक ढोलकी आहे म्हणे जिच्यामध्ये खरीखुरी जादू आहे काहीतरी मिस्ट्री आहे आणि ती एका सिनेमाच्या माध्यमातून आता सगळ्या महाराष्ट्राला भेटीला येते. सिनेमाचं नावच आहे ढोलकी आणि या सिनेमाच्या निमित्तानं आज आमच्या या कॅफेमध्ये आमच्या थुकरटवाडी गावात या सिनेमाची तगडी टीम येणार आहे. तर मी सुरुवात करणार आहे महाराष्ट्राच्या एनर्जी मॅन पासून असं मी त्याचं नाव ठेवलेलं आहे. आता ज्या ढोलकीचा तो नायक आहे आणि त्या ढोलकीचं आणि त्याचं एक वेगळं नातं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सिद्धार्थ जाधवचं. पदरा मागून करती मला इशारा राट नाचू या राट वाजू तो दिता नदी सिद्धार्थ मनापासून या मंचावरती स्वागत. थँक्यू यार. निमित्त आहे ढोलकीचं आणि सगळीकडे सध्या ती ढोलकी टांग 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 वाजायला लागली असं म्हणायला हरकत नाही. सिद्धार्थ काय आहे ढोलकी? गोष्ट खूप मस्त आहे, छान आहे. एका सर्वसामान्य मुलाची गोष्ट आहे, त्याच्या आयुष्यात एक ढोलकी येते आणि ज्या क्षणी तो त्या ढोलकीला हात लावतो तेव्हापासून त्याच्यात एक अशी जादू येते जो जिथे हात लावेल तिथे ढोलकीचा आवाज येतो. काय म्हणजे तो म्हणजे निल्याच्या अंगावर जरी वाजवलं तरी ढोलकीचा आवाज येतो, त्या स्टेजवर वाजवलं तरी ढोलकीचा आवाज येतो, खुर्च्यांवर वाजवलं तरी ढोलकीचा आवाज येतो. आणि फक्त ढोलकीचा आवाज येत नाही, फक्त लावणीचा टोळा वाजतो. अच्छा. फक्त लावणीचा टोळा वाजतो म्हणजे तो भजन वाजवायला जातो तरी तिकडे लावणी वाजते, प्रार्थना वाजवायला जातो तरी ते लावणी वाजते. आणि त्यातून जी काही गंमत होते ती सांगण्याचा प्रयत्न म्हणजे ढोलकी आहे. क्या बात आहे सिद्धार्थ, मनापासून स्वागत. आणि ढोलकी सिनेमात नक्की काय काय आहे, ती ढोलकी कशी वाजणार आहे हे सगळं ऐकायचंय मला. मनापासून स्वागत, विनंती करतो प्लीज तू आमच्या बरोबर बस. जोर आटा सिद्धार्थ साठी. थँक्यू यार, थँक्यू. ज्यांच्या सोबत सिद्धार्थची एक वेगळी अभिनय जुगलबंदी बघायला मिळणार आहे त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. मी त्यांचं एक वेगळं नाव ठेवलंय सिद्धार्थ. खरं तर ते मराठमोळे आहेत, महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत की ती सगळ्यांनाच माहिती आहे, पण साऊथमधल्या मराठी कलाकारांच्या संघटनेचे ते आता अध्यक्ष होतील कदाचित असं मला वाटतं इतके ते तिकडे लोकप्रिय झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात महाराष्ट्राचा खरा खुरा रांगडा सुपरस्टार सयाजी शिंदे. सयाजी सर, यापूर्वी सुद्धा तुम्ही आमच्या गावात आला होता या थुकरटवाडीमध्ये, परत इकडे येऊन कसं वाटतंय? हा प्रोग्राम मला इतका आवडतो म्हणजे मी हा प्रोग्रामच टीव्हीवरच्या बाकीपेक्षा हाच प्रोग्राम जास्त पसंत करतो आणि मला इकडे आल्यानंतर नेहमीच आनंद होतोय. आजही तेवढाच आनंद झालेला आहे आणि हा उत्साह एकंदरीत फार एकदम मस्त वाटतो. वा वा सर, ढोलकी हा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे तर ढोलकीमध्ये तुमची काय व्यक्तिरेखा आहे? अतिशय हुशार माणसं असतात काय, अतिशय अतरंगी माणसं असतात काय, अतिशय बेअक्कल माणसं असतात काय, त्यातल्या बेअक्कल लोकांचं प्रतिनिधित्व मी करतोय की जो खूप लोकांना त्रास देणार आहे आणि मग त्याची काही भांडणं कशी होतात आणि त्यातनं कसं सुटतो. पण समाजातली जी विकृत प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करणारा असा माझा एक रोल आहे. तर सिनेमाबद्दल आणखीन गप्पा मारायच्या आहेत सयाजी सरांचं मी स्वागत करतो आणि विनंती करतो प्लीज सर आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या सयाजी सरांसाठी. बस बस बस
तर ढोलकी या सिनेमामध्ये सिद्धार्थ जी व्यक्तिरेखा साकारतोय त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे लाल्या, बरोबर? लाल्या। आणि या लाल्याच्या ज्या मातोश्री आहेत त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे। अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो ज्येष्ठ अभिनेत्री ज्योतिताई चांदणेकर यांचं। मनापासून या मंचावरती मी तुमचं स्वागत करतो। धन्यवाद। ढोलकीतल्या तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे। मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा जोरदार टाळ्या मॅम साठी। तर कसं आहे, सिनियर सिनियर माणसांचं इकडे मी स्वागत केलेलं आहे पहिल्यांदा, म्हणजे कसं असतं नंतर ज्या गोष्टीकडे मला वळायचं असतं त्या म्हणजे सिनेमातल्या हिरोईन, त्यांच्याकडे मला खूप अधिकृतपणे वळता येतं। तर सिद्धार्थ, या सिनेमामध्ये दोन नायिका आहेत असं मी ऐकलेलं आहे, तर आता त्यातल्या एका नायिकेला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे। खरं तर ती आमच्याच या मंचाचा भाग आहे हे सगळ्यांना ती आल्यावरती कळेलच, पण ढोलकी म्हटलं की नृत्य आलं आणि महाराष्ट्राची सिनेमातली लावणी गर्ल अशी तिची एक वेगळी इमेज तिनं सध्या निर्माण केलेली आहे। खूप सुंदर दिसणारी, खूप सुंदर नाचणारी आणि खूप सुंदर अभिनय करणारी, जोरदार टाळ्याने स्वागत करूयात मानसी नाईकचं। आणि हीच माझी व्यक्तिरेखा आहे एका तमास घेणीची, आणि ऑल थँक्स टू माझे जे दोन्ही दिग्दर्शक आहेत विशाल देसाई आणि राजू देसाई, आणि आमचे प्रोड्युसर शिरीष पतन शेट्टी आणि मदन पोरवालजी, त्यांच्यामुळे आज मी एक तमास घेणीची भूमिका साकारू शकले, जगू शकले आणि लोकांपर्यंत पोचवू शकले। आणि ज्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आज आम्हाला मिळतोय तो खरंच ढोलकीहून अधिक वाजतोय। मानसी मनापासून स्वागत, मी विनंती करतो प्लीज तू आमच्या बरोबर बस जोरदार टाळ्या मानसीसाठी। तर सिनेमातल्या एका नायिकेचं इथे आगमन झालंय, आता मी वळणार आहे दुसऱ्या नायिकेकडे। जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे कश्मीरा कुलकर्णीला। मनापासून आमच्या या गावामध्ये स्वागत, तू पहिल्यांदा आली आहेस आमच्या या थुकरटवाडी गावात, तर तुझा कसा आहे अनुभव ढोलकी सिनेमाचा? आईला माहित नाही वय तुला, मी ना माझ्या लालाच्या दिल्लाची राणी आणि माझ्या डायडीची लाडकी लेख आहे गावची। अच्छा, यांची लेख आहे म्हणजे? या भूमिकेविषयी मला खूप सारे गप्पा मारायचे आहेत, मी तुला विनंती करतो प्लीज तू आमच्या बरोबर बस जोरदार टाळ्या कश्मीरासाठी। मी सुरुवात करणार आहे सिद्धार्थ तुझ्यापासूनच, ढोलकीचं तर आता आम्ही नाव सतत ऐकतोय पण ढोलकी सिनेमाचं साधारण कथानक काय? ही गोष्ट आहे का सर्वसामान्य मुलाची, त्याच्या आईची आणि त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी, की ते साधं बोळं पोर आहे, त्याला झोपायची खूप सवय। अच्छा, म्हणजे तो त्याला कुठे मंदिरात भजन चालू असेल, कुठे शाळा चालू असेल, ते त्याला झोपायला खूप आवडतं आणि जेव्हा जेव्हा झोपतो तेव्हा त्याच्या फक्त एक टन 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 अशी ढोलकी त्याच्या कानात वाजत असते, आणि काही कामानिमित्त त्याला त्याच्या घराच्या माळ्यावर जावं लागतं आणि तिथे कुठेतरी अडगळीतली ढोलकी आहे, ते काही काढत असताना ती ढोलकी त्याच्या हाताने खाली पडते आणि तो त्या ढोलकीला हात लावतो आणि त्यातून एक करंट पास होतो त्या मुलामध्ये, आणि त्याच्यानंतर ते साधं बोळं पोर त्याला कळत नाही काय होतंय, तो जिथे कुठे हात लावायला जाईल तिथे त्याच्याकडून फक्त ढोलकी वाजवली जाते आणि त्यातून एक वेगळीच मिस्ट्री लोकांसमोर येते, ती ती नक्की काय हा ती ढोलकी आहे। पण झोपाळू मुलगा आहे, पण ही मग व्यक्तिरेखा करताना तुला खूप मेहनत घ्यावी लागली खूप, म्हणजे खूप मी त्याचा रिसर्च जवळजवळ मी एक म्हणजे 7-8 वर्ष अगोदरपासूनच मी त्याच्यावर वर्किंग करतो। प्रश्नच पडत असेल ना, हा माणूस झोपत कसे असेल बाबा घरामध्ये, म्हणजे माणसं झोपेतून उठण्यासाठी गजर लावतात, तुम्हाला खोटं वाटेल हा झोपण्यासाठी गजर लावतो। सयाजी सर तुमच्याकडे आता मी येणार आहे, या सिनेमात तुमची निगेटिव्ह व्यक्तिरेखा आहे, तर कशी आहे ही व्यक्तिरेखा? काय माणूस जेव्हापासून माणूस जन्माला आला तेव्हापासून त्याला एक भीती आहे, भीती आणि खूप हव्यास, त्याच्यामुळं माणूस कुठल्या थराला जातो, त्याच्यामुळं मग त्याच्या श्रद्धा अंधश्रद्धा ह्या कशामुळं वाढतात, तर ती एक भीती आहे आणि भीतीपोटीन हव्यासापाई हा माणूस ह्याचे त्रिकूट आहे, ही एक प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती इतकी वाईट थराला जाते की ते लोकांचा जीव घेण्यापर्यंत जाते, अशी ती भूमिका आहे। मग वा बरं आहे सर, आज सगळं कसं आहे थुकरटवाडीत इतकी एनर्जी असून सुद्धा शांतता आहे हे मला बरं वाटतं, कारण आमच्या इकडे ना कधी काय घडेल काय सांगता येत नाही।
मी काय विचारतोय, शिट्टी चिकटली का तसेच जन्माला आलाय तुम्ही? काही कळलेलं नाही, एवढा वेळ वायाला गेला सगळा माहितीये. मी काय बोललो तर सब टायटल टाकावे लागतील खाली. काहीच कळलं नाही, काहीच कळलेलं नाही ते. अरे यार मी काय बोललो तरी कळत नाही, नाही बोललो तरी कळत नाही. अरे एकदा माझं काहीतरी ठरव ना, फायनल काहीतरी ठरव माझं. त्याचं फायनल ठरवायचं देवल, चल पुढच्या आठवड्यापासून हा नाही आपल्या. मनाची वाक्य कशाला घेता, माझं काहीतरी फायनल करा, माझं काहीतरी फायनल ठरवा. वर्दी घातली कॉन्फिडन्सच वेगळा आहे तो तुला. चाबळे यार माझी दोन लहान लहान मुलं आहे. तू एवढं म्हणते, बाकीची काय काडेपिटी ठेवलेली आहेत? असं कसं बोलू शकतो, तुझं लग्न झालं? अरे यार नोकरी वाचवण्यासाठी असंच बोलतात ना. अच्छा मनाचे तुम्ही काहीतरी डायलॉग करताय. बघा पोलीस आहात म्हणून मी खूप रिस्पेक्ट देतोय. काय काम आहे ते सांगा. इथे इथं मी माझ्या एका आवडत्या व्यक्तीला अटक करायला आलोय. माय गॉड, करम आता काय. खूबसूरत है आखे तेरी, खूबसूरत है आखे तेरी, रात को जागना छोड़ दे. खूबसूरत है आखे तेरी, रात को जागना छोड़ दे. खुद ब खुद नींद आ जाएगी, तू मुझे सोचना छोड़ दे. पांढरं फुल दिलं तुम्ही त्यांना? हो पांढरं फुल, शांतीचं फुल. बघितलं मॅचिंग मॅचिंग त्यांनी धोतऱ्याचं फुल शोधलं. कधी बघितलं कोणी दिलेलं? साडी वरून मॅच होतो म्हणून आणलं नाही. पण धोतऱ्याचं आणलं मी डायरेक्टली. मग मग त्यांना अटक करणार आहे का आज? नाही त्यांना नाही, ते माझ्या आवडते. मग कोणा सुद्धा जादव आवडत नाही. मग फुल तिकडे आणि तू घेऊन जाणार मला? वा रे वा. काय सिद्धार्थ सर लय करतो काय सिद्धार्थ संपले तेव्हा तुम्ही इथून चला. आता हा मन केवढा आहे माझ्या मनाची लगेच ओळखतो. त्यांनी लिहिलेलं तुम्ही बोलता. बर सिद्धार्थ सर, आपल्याला जायचंय पोलीस स्टेशन मध्ये. बर पण महत्वाची गोष्ट, कसं जायचं माहितीये? नाही नाही मला मला उचलून घेऊन जायचंय. बरोबर ठीक आहे, घ्या कडेवर. हा खूप मोठा आहे, लहान अजिबात नाही. आता वाजू बापरे. फारच लाड आहे सगळं. एवढा लाड कधी कोणी केला होता का सेलिब्रिटी? अरे कोणीच नाही असं म्हणजे. बापरे सर बसा ना. थँक्यू. अरे बापरे. अरे झालं ना तुमचं, झालं काम? नाही लय मज्जा येते साहेब. तू बसा, आता साहेब येतील आमचे. हा टेन्शन घ्यायचं नाही. बर तुम्हाला वाटत असेल इथं कोण मेन माणूस आहे तो मी. मी तू काय छान आवाज करतो, फार सुंदर करतो. हा ये आधा मिस्टर इंडिया कौन है? आधा मिस्टर इंडिया म्हणजे आधा ही दिख रहा है. सिद्धार्थ जाधव, जानते हो तुम्हें यहाँ पे क्यों बुलाया गया है? सुना है तुम्हारे उंगलियों में जादू. काय होते जाऊन ये ना मग. सुना है तुम्हारे उंगलियों में जादू है, जहाँ पे पड़ती है उंगलियां ढोलकी बजना शुरू होता है. हाँ जानते हो हमारे उंगली में भी जादू है, देखना है. ये तो कुछ भी नहीं, आके देखो.
नहीं आगे ही देखेंगे, पीछे का मालूम है तुम्हारा। और देखना है? हाँ। 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 यहाँ शो ही लगा रहा हूँ मैं। ये तो सिर्फ वाद्य थे। क्या? वाद्य। और देखना पसंद करोगे? थाम आदेश माजी वाक्य पाठ ने मजे मजे बोलो तू। ये तो हमारे वाद्य थे, तो वाद्य हिंदी का शब्द है। वाद्य को वाद्य बोलते हैं। आगे सुनो। आज का शो यही खत्म हुआ। देखो साहब रेट टाकले करीब होने की। कौन है तुम्हारे साहब, जरा बुलाओ, मैं तो देखूं कौन है वो। मला उकडते म्हणून तो शर्ट घातो नाही रे। ओढ हा दिली दिली हे बघा लावा लावा। माझी 100 ची नोट आहे, तुझी 10 ची नोट आहे। अरे मग सुट्टे ठेवत जा ना, कोणी काय नको नको ते करते। हे घ्या बघा, 10 आहेत ना ते ठेवा। हे 50-60 सुद्धा आहे का 90 बरोबर। हे 10 आणि 90 झाले 100 द्या मी त्या बसो बरोबर। कोड मॅच ओके बस। हाल पुरा है। हा देख लो ना। असली माल कहाँ है? असली माल। असली तुरी की डाल। वाह मजा आला। ये आता दोन दोन हात करूया। माझे 3-5 तीसरा बादशाह कहाँ है? तीसरे बादशाह हम है। अब स्वागत नहीं करान का हमसे। Oh!
मेरा ही जलवा, मेरा ही जलवा। आज मला माझ्या पोराबद्दल लई गौरव वाटलेला सर, का आज त्यानं पहिल्यांदा सही माणूस धरून आणला इथं, एकदम वाटते हा काही हल्ला पोलीस स्टेशन मध्ये जबरदस्त वाटते सर, म्हणजे असं पण सर तुम्ही आलात बरं झालं, तुमच्याबद्दल फार क्युरियोसिटी, मला एकंदरीत फिल्म इंडस्ट्री बद्दल फार क्युरियोसिटी आहे सर। पहिला आरोप आहे सर हे बघा लिहिलेला आहे का तुम्ही डायरेक्टरला शॉर्ट समजून सांगता? उलट मी ज्या दिग्दर्शकांबरोबर काम करतो त्यांच्याकडून बरंच शिकत असतो। केदार सर असतील, महेश सर असतील, फक्त लढ मनामध्ये तुम्ही खूप सजेशन दिलं असा असा एक आमच्याकडे खोटं बोलणार नाही पोलीस स्टेशन आहे स्टेशन डायरी आहे सर, कुणी दिलाय आरोप, कुणी असे आरोप केलेत हे बघा तुम्ही साहेब वाटत असेल तर आम्ही संजय खापरेला फोन लावतो। तो हिट किस्सा आहे हा, ते काय ते आम्हाला ऐकायचंय। संजयचा म्हणजे संजयचा पहिला असा रोल संजय खापरेचा जिथे तो व्हिलन आहे आणि संजय आणि माझी खूप चांगली मैत्री आहे आणि आमचे ऍक्शन सिक्वेन्सेस होते आणि संजय व्हिलन आहे, रमेश वाणी काहीतरी फाईट चाललेले असताना रमेश वाणी शूट करायला जातो आणि मागून संजय खापरे त्याला एक शूट करतो। हा तर पहिला टेक झाला तर मी संजयला गपची बोललो, संजय ते असं खेळून ना एक असं करणार असं एक ऍटिट्यूडने करणार, तर संजयने ते केलं तर महेश सर बोलले इतर अरे वो तरी हो किसने करणार को बोला, तर संजय बोलला सिद्धू बोलला, मग नंतर महेश सर माझ्याकडे आले सिद्धू मग मी असा एक शॉट घेतोय बरोबर आहे की नाही मला सांग। नाही पण तो किस्सा असा होता की ते मला वाटलं की आपल्या मित्र आहे ना करून बघ पण असं केलंय मी। ओ माय गॉड दया यस तोड तो दरवाजा सर नको, गॅलरी जाम मार पडलाय मला, आतमध्ये माणूस असतो। दया फर्ज के सामने कितना भी कठिन हो टप्पा, अरे बाहुबली को क्यों मारा कटप्पा। सिद्धार्थ जाधव सर अरे तो तुम डिरेक्शन में लुड़बुड़ करते हो, ये तुम्हें मान्य है या नहीं है? नाही मी आता सांगितलं की ज्या सजेशन असते तो मी देतो दिग्दर्शकांना। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही लुडबुड करत नाही, ठीक आहे आम्ही ते प्रूव्ह करू। दया हा सर स्ट्रेचर ले कराव या स्ट्रेचर वर या। अरे फार भयंकर भयंकर हे करतात ते, प्रयोग करतात ते लोक, म्हणून मी येऊ देत नाही त्यांना, काय करणार आहे ते। दया हा सर क्यों ना इनको स्कैनर डाइऑक्साइड में डाल दिया जाए। यस सर आणि ते कॅन से ते स्कॅन पण दया कुछ दिखा, दया कुछ दिखा। हा सर क्या दिखा? डिझेल फार कमी, एवढ्या डिझेल मध्ये डोंबलेला नाही जाऊ शकत आपण। गाडी लेकर आए हो सिद्धार्थ जाधव? हा गाडी आणली। कहा रहते हो? दादर। तो जाते जाते डोंबिवली ड्रॉप करोगे? रिपोर्ट येईपर्यंत थोडा सिद्धार्थ जाधव तुमच्याबरोबर गप्पा मारूया या पुढे। बर अरे मी असं ऐकलंय की तुम्ही खूप चांगला डान्स करता। आम्ही नाचतो चांगला असं नाही पण म्युझिक कमला मी देऊन चिंगम पांडेला दाखवला दम मोग्या बोला हो थंडी भरल अन्नार कली ही प्रेमात पडल अरे कॅच मी इफ यू कॅन दादा कॅच मी इफ यू कॅन हिम्मत असेल तर होईल गमत सांगतोय बटर 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 बटर
द केस हा पर्सन गिल्टी आहे. कसं काय कारण मी ह्यानं विचारलं होतं की तुम्ही डान्स करता का, ह्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही होतं. तुम्ही डान्स का केलात याचा अर्थ तुम्ही ह्या शो मध्ये डिरेक्शन करायला गेलात. हा डिरेक्टर इथे बसलेला असताना तुम्हाला असं वाटलं की इथे नसल्यामुळे याचा टीआरपी वाढेल. तुम्ही डिरेक्शन मध्ये लुडबुड करायला गेलात. आय सॉल इट. हो बाबा हो. दुसरा आरोप जो आहे तुमच्यावर तो म्हणजे तुमचा तुम्हाला घरूनच आहेर भेटलेला आहे सर. खुद्द तुमच्या पत्नीचा असा आरोप आहे का तुम्ही घरी असता तेव्हा नुसतं व्हॉट्सअप आणि फेसबुकवर असता. मी ट्विटरवर आणि ट्विटर राहिलं ट्विटर ट्विटर आणि FB मला जास्त कळत नाही पण व्हॉट्सअप ट्विटर आणि आता इंस्टाग्रामवर मी असतो. कारण पण तो पण एका पर्टिक्युलर काळात असतो जेव्हा कुठला सिनेमा माझा येतो तेव्हा मी त्या सिनेमाला खूप वाहून घेतो, त्याच्या प्रमोशनला खूप वाहून घेतो. आणि हा आरोप तृप्तीचा मान्य आहे कारण तिचं हे म्हणणं आहे की माझी प्रत्येक गोष्टी जरा ओव्हर इन्व्हॉल्वमेंट असते. तर हो हे मान्य आहे मला की मी घरी असतो आणि त्यात तिने ऍड नाही केलं. मी टीव्ही खूप पाहतो घरी असताना. एक मिनिट काय मारदांना फिरवू नका. मी तुम्हाला सरळ साधं विचारलंय तुम्ही घरी असता तेव्हा घरच्यांना वेळ देता की नाही. हो. ओ माय मायची कटकट याच्या याचा अर्थ तुम्हाला घरातली कामं येत असणार. हो येतात ना. म्हणजे तुम्ही तृप्ती वहिनींना घर कामात मदत करता. हो मी सांगतो मी भांडी घासतो, मी गाईला फोडणी देतो, मी लादी पुसू शकतो, मी झाडू मारतो. काय सांगता किती घेतात नाही पण हे मी जेव्हा जेव्हा घरकामात मदत करेल तेव्हा करतोच नक्कीच करतो. जेवण बनवता. हो बनवतो असं काय. हो म्हणजे पण त्यासाठी करून दाखवा. त्यासाठी मला तृप्ती खूप मदत करते कारण आता दोन शिट्ट्या झाल्या, तिसरी शिट्टी झाल्यानंतर लगेच काढ नाही तर भात आणखीन लिपलिपीत होईल. किंवा आता कडीपत्ता आणि हे टाकल्यानंतर फोडणी द्यायचे पण पटकट असा आवाज आला पाहिजे, थोडा वेळ ठेव. हे सगळं मला तिकडून इन्स्ट्रक्शन मिळत असतात आणि मी करतो. म्हणजे फोडणीचा आवाज कसा असतो तिकडे दाखवा. इंटरेस्टिंग साऊंड सर. एकदा दाखवा प्लीज सर. अरे दया मशीनरी डायऑक्साइड लिख. अरे मशीनरी डायऑक्साइड. आम्ही सारे खबैये, आम्ही सारे खबैये, सारे खबैये, आम्ही सारे खबैये. दया इसका मतलब समझ रहे हो? हाँ सर. ओके अय्या डबाळणार आहे भाजी. वा हे काय खाऊन घरे सर. थँक्यू सर. बायकोनी भाजी दिली होती, पोळी दिली नाही. ज्योतिताई तुमच्याकडे येणार आहे आता. लाल्याची आई ही व्यक्तिरेखा तुम्ही साकारताय, तर कशी आहे ही लाल्याची आई? लाल्याची आई ही कणखर आहे, एकटी आहे. तिने लहानपणापासून याला लाडागोडात वाढवलेलं आहे पण त्याच्या झोपण्याला ती कंटाळलेली आहे. सारखी त्याच्या मागे लागलेली असते, काम कर काम कर काम कर. आणि मग तो त्याला ती ढोलकी सापडते आणि त्याच्यानंतर मग आईमध्ये होणारा बदल की नाही हे ढोलकी ह्याने नाही वाजवली पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेला हा काहीतरी एक वाजवायला जातो आणि दुसराच वाजत राहतो आणि त्याच्यात मग तिचं चिडचिडपणा, मग त्याच्यावर असलेलं प्रेम, असं ती एक साधी सुधी खेडेगावातली बाई आहे. मानसी तुझ्याकडे मी आता येणार आहे, तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेते. त्याआधी एक प्रश्न, तू खूप बारीक झालेस असं नाही वाटत मानसी? नाही की सध्या खूप बारीक झाले म्हणजे आमच्या ढोलकीमुळे. हा हा मला तेच विचारत, बारीक का झालेली आहेस? म्हणजे तू डाएट करतेस का? माझी खूप आठवण येते एवढंच मला विचारत होतो. डाएट करण्यासाठी तुझी आठवण येते कारण तू डॉक्टर आहेस, तू डाएट देऊ शकतोस म्हणून असं कसायची असं कुठल्या का कारणाने येते ही कारण. हा ठरवून आहे, जे काय आहे ते ठरवून आहे. आणि खूप छान छान व्यक्तिरेखा माझ्या वाटेला आता आलेल्या आहेत. तर थोडंसं साजेसं आणि मी पहिली खूपच अगदी अशी होते तर थोडंसं आता त्या व्यक्तिरेखेस साजेसं होण्याचा प्रयत्न. आणि डेफिनेटली तुझी आठवण येणार नाही असं होणारच नाही आणि चला हवेदयाची आठवण येणार नाही असं होणारच नाही. सो या. वा कशी आहे तुझी व्यक्तिरेखा? काय नाव आहे त्या व्यक्तिरेखेचं? माझ्या व्यक्तिरेखेचं नाव लालीबाई आहे. लाल्या आणि लालीबाई.
लालीबाई आणि ती एक तमास घेरण आहे, तिचा एक फड आहे आणि कहाणीच्या वळणावरती तिचा फड आणि ती लाल्याला भेटतात आणि मग एक वळण कहाणीचं. त्यांचं एक असतं की ते स्वतःला स्वतःकडे खेचतात लोकांना, तर ते कसं कशाप्रकारे लाल्याला स्वतःकडे तिने खेचलेलं आहे ते सगळं मोठ्या पडद्यावर लोकांनी भरपूर उचलून धरलेलं आहे लालीबाईला. सो दिस इज लालीबाई. वा कश्मीरा, तुझी कशी आहे व्यक्तिरेखा? थोडीशी झलक आम्ही बघितली, पण कशी आहे ती स्वभावानं? साधारण रखमा नाव आहे तिचं ऍक्च्युली. जसं मी मगाशी म्हणाले की लाल्याच्या दिल्लाची राणी आहे ती, आणि ऑलमोस्ट अख्ख्या गावामध्ये माझंच राज्य आहे, कारण माझे डायडी म्हणजे गावचे पाटील आणि असं वगैरे असल्यामुळे, त्यामुळे अख्ख्या गावामध्ये अगदी इकडे तिकडे आरडाओरडा करत उंडारत हिंडणारी अशी एक मुलगी आहे. आणि जसा साधा भोळा लाले आहे तशीच ती एक साधी भोळी मुलगी आहे, आणि त्या दोन साधा भोळ्या मुलांमध्ये आणि एक वेडं प्रेम जे आहे ते या पिक्चर मध्ये आमच्या दोघांमध्ये दाखवलं. फिल्मी आहे, फिल्मी आहे, सॉलिड फिल्मी आहे. तर आता या मंचावरती मी त्या दोन दिग्गजांना आमंत्रित करणार आहे ज्यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय आणि ते सख्खे भाऊ आहेत, पण ते या मंचावरती जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला काही आठवणी जागृत होतील नक्कीच त्यांचे चेहरे पाहून. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे दिग्दर्शक विशाल देसाई आणि दिग्दर्शक राजू देसाई यांना. सर वेलकम सर, काय गाणं लावलं देवल सुपर, हेच गाणं आहे. सरांसाठी, सरांच्या एंट्रीला हे गाणं लागलं. ह्या गाण्यावरून बऱ्याच जणांना आता हे लक्षात आलं असेल की हे दोन चेहरे कोण आहेत. आत्ता जरी हे मोठे झालेले असले तरी बाल कलाकार म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं फार मोठं काम आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोघाही भावांसाठी. आणि जे गाणं तुम्ही ऐकलं त्या गाण्यांमध्ये हेच आहेत, हे दोघे ते गात असतात. जरी ते हिंदीतून आलेले असले तरी दिग्दर्शनातला पहिला सिनेमा निवडलाय मराठी, त्याबद्दल खरंच कौतुक आहे. सबसे पहले मैं ये बताऊंगा कि माय डैडी इज गुजराती और मॉम बैंगलोरियन है. अच्छा. कोंकणी है एंड उन लोग घर पे सब लोग मराठी बात करते हैं. मम्मी तो बहुत ही यानी हिंदी से ज्यादा फ्लुएंट मराठी में. वाह वाह. बिट्टू की वाइफ महाराष्ट्रियन है. अच्छा. मेरी वाइफ बहुत अच्छा मराठी बोल लेती है, तो पूरा यानी मराठी हम लोग बहुत अच्छे से समझ सकते हैं, बोल भी सकते हैं, लेकिन अटक जाते हैं, इतने फ्लुएंट नहीं है. और जो बाद में सब्जेक्ट आया हमारे पास उसमें ढोलकी था, तमाशा था, तो वो और कोई लैंग्वेज में बन ही नहीं सकता था. इट वॉज रीजनल फिल्म और ढोलकी और तमाशा होने की वजह से इट वॉज मराठी फिल्म. और स्टोरी इतनी अच्छी लगी हमने कहा कि भाई हिंदी हो मराठी हो क्या फर्क पड़ता है, एक अच्छी पिक्चर बनी नहीं है तो मराठी फिल्म बना दे. वाह 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 वाह. और मैं उसमें एक ऐड करना चाहता हूँ. सर ये एक सपना है जो हम लोग ने देखा हुआ है, इतने बड़े बड़े कलाकारों के साथ काम करने का मौका मिला, तो मुझे लगता है सपना हिंदी और मराठी नहीं होता, सपना सपना ही होता. वाह वाह. क्या बात है. तर लहानपणी जे अमिताभ बच्चन बघायचे असतील तर ते इथे बसतील असं म्हणणार हरकत नाही. छोटे अमिताभ बच्चन जे असायचे ते, त्यानंतर अमर गबर अंतरी, तू पिक्चरचे नाव घे, ते सगळे पिक्चरमध्ये होते. त्यांचा चेहरा अजून बदललेला नाहीये. हा बिट्टूचा चेहरा अगदी सेम. बाल कलाकार थे बाल गए अभी कलाकार. आणि या दोघांमुळे, या दोघांमुळे खरंच म्हणजे सयाजी सरांच्या आयुष्यात असे खूप क्षण आले जे त्यांनी खूप ॲज अ कलाकार म्हणून एन्जॉय केलंय, पण पर्टिक्युलरली कश्मीरा, मानसी, मी, आमच्या आयुष्यातनं एक असा क्षण आला की आमच्या म्युझिकच्या लॉन्चला दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन आले होते. थँक्यू सो मच. आणि त्यांनी या म्युझिकचं अनावरण केलं होतं ते फक्त यांच्या शब्दाखातर. या सयाजी सर, आता मी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर सर तुमचे जिवलग मित्र आहेत मकरंद अनासपुरे, आणि नाना सर आणि मकरंद अनासपुरेंनी सध्या एक गोष्ट केली ज्याचं सगळीकडे कौतुक नाही म्हणावं आपण, पण चर्चा होते त्या गोष्टीची खूप, की सध्या ज्या शेतकरी आत्महत्या होत आहेत त्यांच्यासाठी
आपण सिस्टीमला दोष देत बसण्यापेक्षा आपण एक सिस्टीम बनवूयात आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूयात म्हणून त्यांनी एक निधी उभारला. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सयाजी सर सुद्धा होते, तर मला तुमच्याकडून सुद्धा तुमचा अनुभव ऐकायचा आहे. नाही, आता ह्या शेतकऱ्यांनी जे आत्महत्या केल्या आहेत ना, त्यांच्या मुलांना किंवा घरच्यांना काम मिळणं गरजेचं आहे. किंवा प्रत्यक्षात जेव्हा तिकडे फिरलो ना, तेव्हा असं वाटलं की आपण काय करतो आहे. शहरं ज्या पद्धतीनं चंगळ करतात, आनंद करतात, तो थोडासा जरा कमी झाला आणि तिकडे लक्ष दिलं तर ते लोक जगतील. माझं तर म्हणणं असं आहे की मी ठरवलं की प्रत्येक कलाकारानं पहिलं आपलं गाव सुधारावं, मग राज्य, तालुका, राष्ट्र सुधारणानंतर. तर त्याची सुरुवात मी माझ्यापासून केली. माझं गाव वेळे कामठी नावाचं गाव आहे. वेळे आणि कामठी जवळ असतात, तर वेळे माझं गाव आणि कामठी मी म्हणतो की माझी ती मावशी आणि ही माझी आई. तर त्या गावाला मी सुरुवात केली. तर यावर्षी आम्ही दोन्ही गावात एक 500 झाडं लावायचं ठरवलं. वा, म्हणून करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि मला 5 गावं करायची. क्या बात आहे सर, क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आत्तापासूनच. तुम्ही आज आमच्या मंचावरती आला, मला खूप आनंद होतोय. आणि बाहेर फॅन्स तुम्हाला भेटत असतात, पण हा पहिला मंच आहे जिथे इथेच भेटतात, डायरेक्ट जवळच असतात. बघूयात आज हे फॅन्स असे एकत्रच एकाच तागेत कपडे शिवल्यासारखे आहेत. कसे एका तागेत कपडे शिवले, एका तागेत केस पण शिवले. हो ना, बघा ना. ऍक्च्युली वी सॉ युअर लास्ट एपिसोड. मराठी बोला, मराठी आहे कार्यक्रम, मराठी. थोडं पाठ करून आलो तर ते पण नाही चालत. आम्ही मागचा एपिसोड पाहिला तुमचा, जे मध्ये लोक कलावंतांना आपली कला सादर करण्याचं तुम्ही हे केलं होतं, त्याच्याबद्दल टाळ्या सगळ्यांना. या आमच्या गावातील लोक कलावंत आहे सर, सगळे लोक कलावंत आहेत. ते म्हणलं की फोक कलावंत आहोत ऍक्च्युली. फोक कलावंत. अच्छा, हा म्हणजे फोकांना मारल्याशिवाय हे फोक कलावंत आहेत सर. तसे बर, यांनी एक कला सादर केली तर तुमच्या मंचावर जर आम्हाला परमिशन भेटली तर बरं होईल सर. ते तुम्ही आलाय, कोण मेन कोण आहे तुमच्या? तुम्हीच वाटताय. मी सर मेन आहे. मी वयाने तुम्हीच वाटताय. नाही नाही, तसं नाही, पण मेन आहे मी. म्हणजे मी गातो सर, मेन मी गायक आहे. मेन सगळे तुम्ही एकाच कुटुंबातले गायक आहात? नाही नाही, एका कुटुंबातले नाही तसं. म्हणजे पण गायक मी फक्त एकटा आहे. मग बाकी ह्याला म्हणजे कोणाला भीती दाखवायची असं तर खचकन समोर करतो. आणि हा थोडा बहुत गातो सर, गातो. नवीन शिकलाय हा, म्हणून याला मी मेन वर ठेवला. आणि त्या म्हणजे त्या आमचं खास असल्यामुळे तसं गाणं बिन काही येत नाही त्यांना. आणि तो जो एक तर केस वाढले त्याचे, आणि सगळा प्रवासाचा खर्च तो करतो म्हणून त्याला आणलेला. आणि तिकडे शेवटचा आहे तो. नाही, ते वाद्य आहे सर. वाद्य कुठलं वाद्य? नाही नाही, आमचं काहीच वाजलं नाही, आम्ही सगळे मिळून त्याला वाजवतो. त्याची सरांवरती गाणं केलं. हो हो, वा वा. मुझो को अपने राउंडर घुमा के, अपने धोतर की लुंगी बना के, सिनेमा कर तो हा साउथ इंडिया के, ऑल द सयाजी फैन. आमचा मराठी बँड, चिंदी 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 बँड. सातार्याहून आए है ये तो, इनको रोकेगा कौन और काइको? मेरा मुंडम में शूटिंग करेगा, इडली डोसा में झुरका भरेगा, सगळ्या लैंग्वेज में फिल्म करेगा, फिर भी दिल से मराठी रहेगा. घर पे जाके तू गूगल कर ले, इसके बारे में विकिपीडिया पे पढ़ ले. आता मराठी मॅन सांगतो आईच्या, आता मराठी मॅन सांगतो आईच्या. Chicken man, 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 chicken
टाळा शिंदे फॅन्ससाठी आणि सयाजी शिंदे पुढचं गाणं सर सिद्धार्थ दादो सरांसाठी आहे. वा वा. आपण मला त्याची मी त्यालाच आणलं या बोलण्याला आता मी मानलं. आवड मला त्याची मी त्यालाच आणलं त्या या बोलण्याला आता मी मानलं. ढोलकीचा हा एपिसोड आता लागलाय रंगायला आता लागलाय रंगायला. जेव्हा सिद्धार्थ जाधव हा लागला खदा खदा हसायला जेव्हा जाधवांचा सिद्धार्थ लागला सिनेमा गाजवायला लागला सिनेमा गाजवायला. काय सांगू तुम्हाला सिद्ध्याची गोष्ट मेहनत करून घेते तर कष्ट. काय सांगू तुम्हाला सिद्ध्याची गोष्ट मेहनत करून घेतले तर कष्ट. चाळी तर राहिला वडापाव खायला चाळी तर राहिला वडापाव खायला लागला सिनेमा चालवायला लागला सिनेमा चालवायला. आला सिद्धार्थ जाधव हा आता ढोलकी गाजवायला आला सिद्धार्थ जाधव हा आता ढोलकी गाजवायला. आपल्याला आशीर्वाद मिळतात बघ लोकांचे संपूर्ण महाराष्ट्राचे. आणि कुशल काय भाऊ काय भरत काय सागरे असेल आपला विनीत असेल किंवा श्रेय असेल आपल्याला जगातून आशीर्वाद मिळतात. आणि खूप मोठी गोष्ट जगाच्या कानाकोपऱ्यात आपला हवाई होता जातो आणि तिथून लोकांचे आशीर्वाद मिळतात यार खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही तर क्या बात या सगळ्या पाहुण्यांना झी मराठी आणि एसएल विजन यांच्याकडून मिळते एक छोटीशी आठवण भेट. आमच्या या पाहुण्यांना मिळते ॲडलॅब्स इमॅजिका इंटरनॅशनल स्टँडर्ड थीम पार्क यांच्यातर्फे एक गिफ्ट वाउचर. तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत खूप मजा करा आणि अनुभवा एक वर्ल्ड क्लास एक्सपिरियन्स. तर मंडळी पुन्हा अशाच नव्या विषयासह भेटूयात तुमच्या हक्काच्या कार्यक्रमाचं नाव आहे ॲडलॅब्स इमॅजिका. प्रसंग चला हवा येऊ द्या. बाय. गुड नाईट ॲडव्हान्स.